नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयातील कार्य ऊर्जा आणि शक्ती या पॉइंटवर काही प्रश्न बघू कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा काय व्हावी लागते रूपांतरित कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात शक्ती कार्याचे यसाय एकक कोणते आहे जूल वस्तूवर प्रयुक्त केलेले बल व वस्तूचे विस्थापन यातील कोण किती अंश असल्यास कार्य शून्य होते नव्वद अंश शुष्क घटात कोणती ऊर्जा साठविली जाते म्हणजे शुष्क घट जो असतो त्यामध्ये कोणती ऊर्जा साठवली जाते तर रासायनिक ऊर्जा साठवली जाते केलेले कार्य कसे असते धन किंवा ऋण किंवा शून्य समजा एखादे कोणतेही आपण काम केले तर ते कसे असते असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे तर ते धन किंवा ऋण किंवा शून्य असते स्प्रिंग ताबली असता स्प्रिंगची स्थिती ऊर्जा कशी होते वाढते किलोवॅट तास हे कोणत्या राशीचे एकक आहे शक्ती एक जूल बरोबर किती अर्ग? आता इथं आपल्याला दहाचा सातवा घात एक जूल बरोबर किती दहाचा सातवा घात अर्ग, एक न्यूटन किती डाईन दहाचा पाचवा घात एक न्यूटन बरोबर दहाचा पाचवा घात डाईन सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात यात केंद्रकीय बलाने केलेले कार्य कसे असते शून्य औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती कोणत्या एककात वापरतात अश्वशक्ती तुमच्या शरीराचे म्हणजे तुमचं शरीर आहे त्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅडॅश म्हणजेच तुमच्या शरीराची स्थितीची ऊर्जा कमीत कमी केव्हा असते तर आपण जमिनीवर झोपलेलो असतो त्यावेळेस काय असते शरीराची स्थितीची ऊर्जा कमीत कमी असते म्हणून आपल्याला उत्तर काय मिळेल ते जमिनीवर झोपलेले असतात घरगुती वापरली जाणारी वीज ही कोणत्या एक युनिट एककात मोजतात एक, एक किलोवॅट अवर मध्ये मोजतात एखाद्या पदार्थात असलेल्या कार्य करण्याच्या क्षमतेला त्या पदार्थाची काय म्हणतात ऊर्जा असे म्हणतात मधील स्फोटक मिश्रणात कोणती ऊर्जा असते रासायनिक ऊर्जा आपल्या सूर्यमालेतील एकमेव ऊर्जा स्रोत कोणता आहे सूर्य मोटार गाडी ब्रेक लावून थांबविली जाते तेव्हा झालेले कार्य कोणते ऋण धरणात साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते स्थितीज जुल हे एकक कशाचे आहे जूल हे उष्णतेचे एकक एक एक आहे यम के एस पद्धतीतील कार्याचे एकक कोणते जूल उष्णता आणि इथं आपल्याला काय दिले कार्य या दोन्हींची एकक काय आहेत एकच आहे जूल सीजीएस पद्धतीतील कार्याचे एकक कोणते अर्ग सर्व इंधनात कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते हायड्रोजनचे सूर्याचा मुख्यतः कशाचा बनलेला आहे हायड्रोजन धान्य मका ऊस इत्यादींच्या किनवनाने काय प्राप्त होते इथेनॉल धान्य मका आणि ऊस आणि इतर काही असतील तर त्या म्हणजे आहेत त्यांचं जर किनवण केलं म्हणजे किनवण ही प्रक्रिया केली तर त्यातून आपल्याला काय मिळते इथेनॉल मिळते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्न घेतले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू